ठाणे कल्याण डोंबिवलीमधल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयामध्ये बेड मिळेपर्यंत घरच्या घरी तातडीने ऑक्सिजन मिळावा यासाठी ठाण्यामध्ये ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही ऑक्सिजन बँक सुरू झाली आहे। या ऑक्सिजन बँकेमध्ये सुरुवातीला 5 लिटर क्षमतेचे 120 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार आहेत आणि नंतर 10 लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येते। जळगाव जिल्ह्यामध्ये गेले 24 तासात 936 कोरोना बाधित रुग्ण आढळले। जिल्ह्यातल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,22,940 झाली आहे। गेल्या 24 तासांमध्ये 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। एकूण कोरोनामुळे आतापर्यंत 2200 जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत 1,10,220 रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले। मिरज मधल्या एका खासगी कोविड सेंटरमध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी तोडफोड केली। अपेक्स केअर असं या कोविड सेंटरचं नाव आहे। इथे सरस्वती घुले या महिलेवर उपचार सुरू होते, मात्र शनिवारी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर 2,30,000 भरल्याखेरीज मृतदेह ताब्यात देणार नाही असं पवित्र हॉस्पिटल व्यवस्थापनानं घेतला। रुग्णावर योग्य उपचार न करता वाढीव बिल लावण्यात आल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला। रेमडेसिवीरच्या खरेदी वाटप आणि वितरणासाठी यंत्रणेचं केंद्रीकरण करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिलेत। नागपूर खंडपीठामध्ये झालेल्या सुनावणीत राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना हे निर्देश देण्यात आलेत। राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई तसंच काळाबाजार सुरू आहे आणि त्यामुळे कोर्टानं हे निर्देश दिले। रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना भंडारा शहरात अटक केली। यामध्ये रुग्णालयातल्या 2 परिचारकांचा समावेश आहे। यात नर्स तिघांना रेमडेसिवीर उपलब्ध करून देत होते आणि हे तिघे बाजारामध्ये जादा दरामध्ये इंजेक्शनची विक्री करत होते। या 5ही जणांकडून 4 रेमडेसिवीर जप्त केले। बनावट ई पासद्वारे मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करणाऱ्या तिघांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बनावट ई पासचा हा पहिलाच प्रकार घडल्याचं उघड झालंय। गाडीवरचा क्यूआर कोड स्कॅन न झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरामध्ये तरुणांनी मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा सुरू केलाय। शहरामधल्या गांधी उद्यान योग मंडळाचे कार्यकर्ते सध्या प्राणवायू पथक म्हणून ओळखले जाऊ लागले। जिल्ह्यामध्ये रुग्णांसाठी खाटांची प्रचंड कमतरता आहे, दुसरीकडे ऑक्सिजनची सोय करताना नातेवाईकांचा जीव मेटाकुटीला येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये हे कार्यकर्ते चंद्रपूर एमआयडीसीमधून गरजूंना मोफत ऑक्सिजन पुरवठा करतायत। इंदापूर तालुक्यातल्या सपकळवाडी गावानं गावातच कोविड सेंटर उभं केलंय। कोविड सेंटर उभारल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर कोण असा प्रश्न पडला आणि त्यावेळी सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर राकेश मेहता यांनी पुढाकार घेतलाय। जवळपास वर्षभर कोरोना बाधित रुग्णांवर डॉक्टर राकेश मेहता हे मोफत उपचार करतात आणि या सेवेमुळे सपकळवाडीतल्या रुग्णांची वळवण होत नाही। बेल्जियममधून 9,000 रेमडेसिवीर भारतात दाखल झाले आहेत। परदेशातून भारतात सातत्यानं मदतीचा हा ओघ सुरू आहे। त्यात सकाळी बेल्जियममधून मदतीची कन्साइनमेंट आली आहे तर फ्रान्समधूनही मदत साहित्य औषधं घेऊन आलेलं विमान भारतात आता दाखल झालेलं आहे। वर्धा जिल्ह्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय। अचानक आलेल्या या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय। मागच्या एका आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर सुरू होता आणि त्यामधून काही काळ नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय। वाशीमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या 3 गायी विजेच्या धक्क्यानं मृत्यू पावल्यात। वाशीमधल्या कारंजा तालुक्यातल्या भिवरी इथली घटना आहे। विजेच्या झटक्यामुळे एकाच वेळी 3 गायींचा मृत्यू झाल्यानं मदन कचवे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। अनेक दिवसांपासून इथे विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्यात। तक्रार करून सुद्धा महावितरणनं याबाबत काहीच कारवाई केली नसल्याची तक्रार आहे। नागपूरमध्ये मनरेगाच्या राज्य आयुक्तालयामध्ये आग लागली। या आगीमध्ये अनेक फाईल्स दस्तऐवज संगणकाचं मोठं नुकसान झालंय। राज्यातल्या 34 जिल्ह्यांमधल्या मनरेगा योजनेचं काम या ठिकाणी होतं, त्याचा दस्तऐवज नागपूरच्या आयुक्त कार्यालयामध्ये असतो। अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनीही आग विझवली। 8 मजली प्रशासकीय इमारतीच्या इतर मजल्यावर ही आग सुदैवानं पसरली नाही, मात्र मनरेगा योजनेशी संबंधित सरकारी दस्तऐवजाचं मोठं नुकसान झालंय। स्वतःच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटायला गेलेल्या युवकाचा शेणवड बुद्रुक खडकवाडी भागामध्ये मृतदेह आढळून आलाय। गजानन हरिश्चंद्र चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे आणि या घटनेमुळे माणिकखाम भागामध्ये दुःखाचं सावट पसरलंय। छिन्नविच्छिन्न अवस्थेतला त्याचा मृतदेह सापडल्यानं त्याचा खून झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। घोटी पोलिसांनी याबाबतचा आता अधिक तपास सुरू केला आहे।
भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये परतण्यास 5 वर्ष कैद दंडात्मक कारवाई होणार आहे. भारतात सध्या अंदाजे 9,000 ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत आणि त्यांच्यापैकी 600 अधिक जणांना असुरक्षित वर्गवारीमध्ये निश्चित करण्यात आले. भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये येण्यास प्रवासी आणि त्यांच्या नागरिकांना बंदी करण्यात आली आहे. या आदेशाचं उल्लंघन झालं तर थेट 5 वर्षांची कैद आणि $66,000 भरमसाठ दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली. देशात 24 तासात 3,92,488 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 3,689 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटींच्या जवळ आली आहे. तर आत्तापर्यंत 2,15,542 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय. दरम्यान काल पहिल्यांदाच एका दिवसामध्ये 3,07,865 रुग्ण कोरोनामुक्त झालेत आणि आत्तापर्यंतचा हा कोरोनामुक्त रुग्णांचा उच्चांक देखील आहे. राज्यात महिनाभरामध्ये 18 लाख रुग्ण हे वाढलेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एप्रिल महिन्यात कमालीची रुग्णवाढ झाली. शनिवारी दिवसभरामध्ये 63,282 नवे रुग्ण नोंदले गेले. 802 जणांचा मृत्यू झाला आणि महिनाभरात राज्यात तब्बल 14,000 नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबई महापालिका शाळांमधल्या शिक्षकांना शहराबाहेर जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. राज्यातल्या शाळांना शनिवारपासून उन्हाळी सुट्टी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेनं शिक्षकांनी मुंबई सोडून जाऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही क्षणी कोरोना रोखण्यासाठीच्या कामावर रुजू होण्याचे आदेश शिक्षकांना मिळू शकतात आणि म्हणून हे आदेश लागू करण्यात आले. शिक्षक कर्तव्यावर हजर राहिले नाहीत तर नियमानुसार कारवाई होणार आहे. आंबे अंडी मटण विक्रीला सकाळी 11 वाजेपर्यंतच आता मुभा आहे. सकाळी 11 वाजल्यानंतर केवळ घरपोच विक्रीला परवानगी असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. आंबे कोंबडी मटण अंडी यांच्या विक्रीबाबत निर्बंध काळामध्ये काय नियम आहेत याबाबत राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे विचारणा करण्यात आली होती आणि त्यावर हे उत्तर देताना 11 नंतर घरपोच विक्रीला परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. बातमी मागची बातमी म्हणजे